विरुद्ध निलेश लंके अशी टफ फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. थेट जाऊयात कुणालकडे. नक्कीच रुशाली, आपण बघितलं की अहमदनगर दक्षिणची जी निवडणूक आहे ती देखील अतितटीची झाली होती. अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीत बघायला मिळालेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि दुसरीकडे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यामध्ये ही फाईट झालेली आहे. थेट आमदारकीचाच राजीनामा देत निलेश लंके जे आहे ते लोकसभेच्या मैदानात उतरले होते आणि त्यामुळं ह्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष होतं. आता थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. आपण बघतो की माझ्या पाठीमागं पोलिंग एजंट जे आहे त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात आता या मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर कल जे आहे ते हाती येणार आहे. मात्र पोलिसांकडून देखील कोणतीही खबरदारी म्हणून एक उपाययोजना करण्यात आलेला आहे. प्रत्येक चौकामध्ये बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर नगर दक्षिण ह्या लोकसभेकडं सगळ्या राज्याचं लक्ष आहे. कारण थेट भाजपचे उमेदवार जे आहेत ते सुजय विखे आणि निलेश लंके यांच्याशी लढत झाली. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप जे झाले होते. सोशल मीडियावरून देखील अनेक वेगवेगळे वार जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळाले होते. आणि एकूणच आता थोड्याच वेळात ते 8:30 पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर 8 वाजेपर्यंत या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर सगळे कल जे आहे ते हाती येणार आहे. सुरुशाली नक्कीच धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि या